नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी बल्क डील्स या विषयावरती व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगले शेअर्स कसे पिक करायचे याचे हिंट जे आहे ते मी काय केले या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जर अजूनपर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला जाऊन आमच्या सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला झिरोदा आणि अपस्टॉकमध्ये मोफत डिमॅट अकाउंट उघडायचं असेल आणि आमच्या सर्व्हिसेसचा लाभ घ्यायचा असेल तर ते मी डिटेलमध्ये लिंक दिलेलं आहे, त्याच्या सहाय्याने अकाउंट ओपन करा. त्याचबरोबर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आणि स्वतः शेअर मार्केटचं ज्ञान घ्यायचं असेल तर त्यासाठी ऑनलाईन कोर्स देखील आम्ही सुरू केला आहे. त्याचे पण डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्या लिंकच्या सहाय्याने किंवा त्या डिस्क्रिप्शनच्या डिटेलच्या सहाय्याने तुम्ही कॉल करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. बल्क डील्स म्हणजे काय आणि ह्या डील्सचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना किंवा इन्व्हेस्टमेंट करत असताना. पहिल्यांदा आपल्याला हे कन्सेप्ट काय बल्क डीलची, हे काय करावं लागेल त्या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. विशेषतः बल्क डील्सचा जर विचार केला तर स्टॉक मार्केटमध्ये ज्या लिस्टेड कंपन्या आहेत ह्या कंपन्यामध्ये काय होत असतं, दररोज ट्रेडिंग होतं किंवा खरेदी विक्री होते आपल्याला माहित आहे. पण ज्या वेळेला ह्या सूचीबद्ध कंपनीमध्ये त्याच्या एकूण शेअरची जर तुलना केली तर त्या शेअरच्या तुलनेमध्ये 0.5% जर जास्त शेअरची खरेदी विक्री एका ऑर्डरमध्ये झाली तर त्याला बल्क डील्स असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आणि ह्या बल्क डील्स ज्या आहेत BSE वर असेल त्याचबरोबर NSE वरती दररोज दिवसभरामध्ये होत असतात. आणि अशा ज्या वेळेला बल्क डील्स होतात त्यावेळेला ते एक्सचेंजला इन्फॉर्म करावं लागतं. आपला जो ब्रोकर आहे BSE झिरोदा असेल, अपस्टॉक असेल, त्यांना काय करावं लागतं, एक्सचेंजला इन्फॉर्म करावं लागतं. आणि ही जी डील होते ही कुठल्या किमतीवरती होते, ही डीलची प्राईस जर बघितली तर पाठीमागच्या दिवसाची जी क्लोजिंग प्राईस आहे किंवा सध्याची चालू जी किंमत आहे त्या किमतीवरती 1% जास्त किंवा 1% कमी दरानं हा व्यवहार जो आहे तो होत असतो, लक्षात असू द्या. मग ज्या वेळेला आपण ह्या बल्क डीलचा विचार करतो, ह्या बल्क डील्समध्ये नेमका कोणाचा सहभाग असतो, कोण असतात जे बल्क डीलच्या माध्यमातून शेअरची खरेदी विक्री करतात, विशेषतः जर बघितलं तुम्ही तर ह्याच्यामध्ये संस्थात्मक प्लेयर्स असतात. संस्थात्मक प्लेयर्स म्हणजे कोण, तर FIs जे आहेत, FIs आणि DIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, ज्यामध्ये इन्शुरन्स कंपन्या असतील, म्युच्युअल फंड कंपन्या असतील, NBFC असतील, पेन्शन फंड योजना असतील किंवा HNI क्लायंट जे आहेत, जसे की झुंझुनवाला असेल, राकेश दमानी असेल, ह्यासारखी मोठी लोक जे आहेत ह्यामध्ये सहभागी झालेले असतात. आणि ह्या लोकांमार्फत काय केले जातात, हे व्यवहार केले जातात. आणि ह्यांचं बाईंग जर बघितलं तुम्ही तर ॲट अ टाइम 5-5 लाख, 10-10 लाख, 20-20 लाख शेअर्स जे आहेत हे लोक काय करत असतात, खरेदी करत असतात. मग ह्या लोकांनी शेअर्स खरेदी केल्यानंतर त्याची आपल्याला माहिती कधी आणि कशी मिळू शकते तर मी काय करणार आहे तुम्हाला ते सांगणार आहे किंवा दाखवणार आहे. मी तुम्हाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला काय करतो इथं घेऊन आलेलो आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या जर वेबसाईटला आला तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला बल्क डील्स आणि ब्लॉक डील्सची माहिती आहे. त्यामध्ये आपल्याला बल्क डील्स काय करायचे फक्त बघायचे. मी काय केलं, या ठिकाणी बल्क डील्स वरती ऑलरेडी क्लिक करून ठेवले. या ठिकाणी तुम्ही 7 दिवस असेल, 2 आठवडे असेल किंवा 1 महिना असेल किंवा 365 दिवसामध्ये ज्या काय बल्क डील्स झाले त्याची सर्व माहिती तुम्हाला इथं मिळू शकते. आपल्याला काय करायचं आहे, लेटेस्ट म्हणजे लास्ट वर्किंग डेज होता, मार्केट सुरू होतं त्यामध्ये जी डील झाली त्याची माहिती हवी. इथं गेट डेटाला क्लिक केलं का त्याचा डेटा मिळेल. मग या ठिकाणी भरपूर डील्स झालेल्या असतील लक्षात असू द्या. मग ह्या त्या ठिकाणी त्या सिक्युरिटीचं नाव असेल आणि क्लायंटचं नाव असतं. मग आपल्याला अशा डील्स उडकायचे किंवा असे बल्क डील्स शोधायचे जिथं इन्स्टिट्यूशननं बाईंग केलं असलं पाहिजे. उदाहरणार्थ म्युच्युअल फंड कंपनीनं, इन्शुरन्स कंपनीनं जर बाईंग केलं असेल तर तिथं आपल्याला खूप मोठा फायदा जो आहे होऊ शकतो. आता विशेषतः 4 सप्टेंबरचा डेटा आहे मी तुमच्या समोर घेतलेला, ह्याच्यामध्ये एक खूप मोठी डील जी आहे ती शिल्पा मेडिकेअरच्या स्टॉकमध्ये झाली आहे 4 सप्टेंबरला. आणि ही डील्स जी आहे ती कुणी केली आहे, तर निपॉन इंडिया म्युच्युअल फंड जो आहे भारतातला एक खूप मोठा म्युच्युअल फंड कंपनी आहे, AMC आहे, ह्या म्युच्युअल फंड कंपनीनं शेअर्स बाय केलेत शिल्पा मेडिकेअरचे. आणि हे शेअर्स जे बाय केलेत, हे किती शेअर्स बाय केलेत नेमके, तर त्याचा आकडा खूप महत्वाचा आहे लक्षात असू द्या. हा आकडा जर बघितला तुम्ही शिल्पा मेडिकेअरचा, निपॉन इंडियाचा, तर 11,25,000 शेअर्सचं बाईंग केलेलं आहे. आणि हे सर्व शेअर्स जे आहेत त्यांनी कुठल्या प्राईसला खरेदी केलेत, 514.94 या किमतीला ह्यांनी बाईंग केलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला,
की एखादी म्युच्युअल फंड कंपनी जर एखाद्या स्टॉक मध्ये जसं की शिल्पा मेडिकेअर मध्ये 11,25,000 जर शेअर्स खरेदी करत असेल तर त्या फंड मॅनेजरचा त्या असेट मॅनेजमेंट कंपनीला नक्कीच त्या कंपनीमध्ये काहीतरी चांगलं दिसलं असेल, त्या कंपनीचे फंडामेंटल्स त्या कंपनीला सुधारताना दिसून आले असतील, त्यामुळे काय केलं इथं बाईंग केलेलं आहे. मग तुम्ही देखील ह्या पद्धतीनं ज्या स्टॉकमध्ये अशा बल्क डील होत आहेत, म्युच्युअल फंड कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या किंवा अजून बाहेरच्या देशातील एफआय जर बाईंग करत असतील अशा स्टॉकमध्ये, तर तुम्ही देखील काय करू शकता, हे स्टॉक उचलू शकता. मग आपण ह्याचा चार्ट जर बघितला शिल्पा मेडिकेअरचा, तर काय परिस्थिती आहे चार्टवर, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की पाठीमागच्या 4 ते 5 दिवसामध्ये हा स्टॉक जर बघितला तर एका विशिष्ट लेवलला ट्रेड करतोय. विशिष्ट लेवलला ट्रेड करतोय म्हणजे कुठल्या लेवलला ट्रेड करतोय, ही जर लेवल्स बघितली तर 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आहे स्टॉक आणि 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे, लक्षात होतं. आणि ज्या वेळेला एखादा स्टॉक 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती किंवा त्याच्या जवळ येऊन जर ट्रेड करत असेल तर अशा लेवलला सहजासहजी तुम्हाला बल्क डील्स असतील किंवा ब्लॉक डील्स जे आहेत ह्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन मार्फत झालेल्या दिसून येतील. आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला ह्या शिल्पा मेडिकेअर मध्ये 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वरती ही डील्स जे आहेत ती 4 सप्टेंबर रोजी काय झाले या ठिकाणी झालेली आहे, लक्षात असू द्या. म्हणजे हा स्टॉकचा जर तुम्ही पाठीमागचा ऑल टाइम हाय जर बघितला तर ह्या स्टॉकचा ऑल टाइम हाय जवळपास 1,000 जास्तीचा होता, लक्षात असू द्या. हा जर ऑल टाइम हाय चेक करून बघितला तुम्ही तर तुमच्या काय लक्षात येत आहे, हा स्टॉक विशेषतः 2015 जर विचार केला ऑगस्ट मध्ये तर ह्या स्टॉकनं जो हाय तयार केला होता तो 1251 तयार केला होता, लक्षात. आणि आता अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही मंथली चार्टवर जर स्टॉक बघितला तर सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती तो ट्रेड करतोय, म्हणजे या ठिकाणी बाईंग जे आहे ते आलेलं आहे, लक्षात असतंय. त्यामुळे हा नक्की स्टॉक जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये जर तुम्ही ह्या स्टॉक मध्ये स्टॉक एसआयपी केली तर 700 रुपयापर्यंतचे अपसाईड मूव जे आहेत ह्या स्टॉक मध्ये इझिली पुढल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये येऊ शकते. म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये बल्क मध्ये अमाऊंट न टाकता जर स्टॉक एसआयपीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला नक्की फायदा होईल. मग ही शिल्पा मेडिकेअर कंपनी नेमकी कशाची कंपनी आहे हे पण आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर बघावं लागेल किंवा चर्चा करावं. विशेषतः ही एक फार्मास्युटिकल कंपनी आहे, लक्षात असू द्या. आणि ही साऊथ इंडियन बेस्ड म्हणजे कर्नाटक मधली ही कंपनी आहे. आणि ह्या कंपनीचं जर तुम्ही प्रोडक्ट बघितलं तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने ही कंपनी जी आहे ती एपीआय ची निर्मिती करते. एपीआय म्हणजे काय तर ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट्स जे आहेत ते काय करते, ही कंपनी बनवण्याचं काम करते. आणि खूप इनग्रेडियंट्स जे आहेत ते फार्माचे ह्या कंपनीने काय केलेत, तयार केलेले आहेत. आणि आता तुम्ही जर ह्या वर्षभराचा जर अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की फार्मा सेक्टरमध्ये खूप मोठी रॅली जी आहे ती सुरू आहे. म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट जर बघितले तर हे जवळपास ह्या कंपनीने आतापर्यंत 44 असे इनग्रेडियंट जे आहेत ते काय केले, बनवलेले आहेत. वेगवेगळ्या ऍसिड्स असतील किंवा बाकीचे इनग्रेडियंट्स असतील किंवा जे एपीआय ज्याला म्हणतो म्हणजे औषध बनवण्यासाठी लागणारे इनपुट जे आहेत ते तयार करण्याची काम करते, लक्षात असू द्या. मग निपॉन इंडिया म्युच्युअल फंड जर इथं इन्व्हेस्टमेंट करत असेल तर आपल्यासाठी हा खूप चांगला एक इनपुट्स आहे ह्या स्टॉकमध्ये बाईंग करण्याचा. तर तुम्ही काय करू शकता, ह्या स्टॉकचा नक्कीच स्टॉक एसआयपी साठी विचार करू शकता आणि एक चांगलं अपसाईड मुवमेंट जे आहे ते तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये ह्या स्टॉकमध्ये मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करा तुम्ही पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू.